लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या मार्गातून आपली भूमिका व्यक्त करताना अनेक तरुण कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात। सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा वापर करून त्यावरती आपली प्रतिक्रिया आपलं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात। नारायणगावमध्ये नेहमीच मागच्या पंचवार्षिकच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आत्ता असणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रखर आणि न विचार करता डायरेक्ट बोलणारा एक तरुण आपल्या बरोबर आहे। अनिकेत रसाळ उर्फ त्याला नडल्या म्हणतात असा मुलगा आपल्या बरोबर आहे। अनिकेत काय सांगशील ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक आहे आता, एकंदरीत त्या निवडणुकीबद्दल तुझं तरी आता तरी मत काय? माझं तर हेच मत आहे की निवडणूक चांगली व्हावी, त्याला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागावं नाही। थोडस आवाज मोठ्याने बोलता, कुठल्याही प्रकारचं गालबोट न लावता ही निवडणूक पार पडावी। एकंदरीत हे तर होईल, पण शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, तरुण आहे तू, सोशल मीडिया सांभाळत असतो, एकंदरीत सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून ज्यावेळेस एखादे मत व्यक्त केले जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये विकासाचे मुद्दे सुद्धा यायला पाहिजे। मग लोकसभेच्या ह्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या खासदारांनी कोणती कोणती कामं करणं गरजेचं आहे, काय वाटतं तुला? आता खासदारांनी तर कामं केले पाहिजे, प्रत्येक रस्त्याचे काम झाले, रस्त्याचे काम व्हायला पाहिजे। रस्त्याचं काम तर बायपासचं पूर्ण झालंय की? पूर्ण झालंय। मग अजून कोणता रस्ता करायचा? त्यावरती पण श्रेय घेणारे भरपूर आहेत ना, केलं कोणी अमोल कोलेंनी, श्रेय घेतं कोण आढळराव पाटील। हे तुम्ही असं तू असं शाश्वत कसं सांगू शकतो की श्रेयचं? आता त्यांच्या काळात झालंय ना, या 5 वर्षात झाले ना ते बायपासचं काम। आढळराव पाटील हे म्हणतायत की त्यांचं काम मंजूर करून आणण्याचं काम त्यांनी गेले 15 वर्षांमध्ये केलेलं आहे। 15 वर्षात तर विमानतळ पण आणलं होतं मंजूर करून। हा बघ, विमानतळ जेव्हा मंजूर करून आणलं 15 वर्ष तर तेच म्हणत होते खेडमध्ये विमानतळ होणार विमानतळ होणार, आणि 15 वर्षानंतर चौकार मारायचा म्हणून बोलले, हवामान पोषक नाही त्याच्यामुळे विमानतळ पुरंदरला गेलं। विमानतळ पुरंदरला गेलं हा तो एक प्रश्न झाला, बरोबर आहे। बायपास असेल किंवा रेल्वेची जी मंजुरी असेल मध्यंतरीच्या, ह्या गोष्टी आहेत। त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बैलगाड्याचा आहे। यात्रा उत्सवांमध्ये आपल्याकडे बैलगाड्याला महत्व आहे। अमोल कोल्हेंच्या काळामध्ये ह्या काही गोष्टी घडल्यातच ना, मग याचं श्रेय तुम्ही म्हणताय की ते घेतात, पण त्यांच्या काळामध्ये शिवाजी आढळराव पाटलांनी सुद्धा लोकसभेत त्याच्याबद्दल आवाज उठवलाय, असे काही पुरावे सुद्धा आहेत त्यांच्याकडे? आवाज उठवलाय, मग काम का नाही झालं? तेव्हा काम व्हायला थोडा वेळ लागतो। बैलगाड्याचा विषय घेतला तर प्रत्येक भाषेमध्ये एक खासदार अमोल कोल्हेंनी तिथं संसदेमध्ये तो प्रश्न मांडल्यानंतर त्याला मंजुरी भेटली। मागील पंचवार्षिक मध्ये तू स्वतः डॉक्टर अमोल कोल्हेंच्या विरोधात बोलत होता, आता तू त्यांच्याबद्दल बोलतोय, तुला वाटत नाही याच्यावर काही फरक झाला? साहजिक गोष्ट आहे, आढळराव घड्याळासोबत जाऊ शकतात जे 15 वर्ष विरोध करून। साहजिक गोष्ट आहे, आमची महाविकास आघाडी तर आम्ही कोल्हेंचाच प्रचार करणार ना, ते असं योग्य वाटतं का? योग्य वाटतं। राजकीय व्यक्ती पक्ष सोडून जातो, विचार तत्व ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो, एखादा कार्यकर्ता एखादा त्यांच्याबरोबर असणारा मतदार हा ते तत्व पाहून किंवा वरची गोष्ट पाहून एखादी त्यांच्याकडे जात असतो, केलं तर वाटत नाही त्यांचं फसवणूक होती। आता बघा ना, 15 वर्ष कोणाचा प्रचार केला? शिवसेनेचा, शिवसेनेसोबत होती। त्याच्यानंतर 15 वर्षानंतर ह्यांनी घड्याळ धरलं, राष्ट्रवादी सोबत गेले, का गेले? 15 वर्ष तर त्यांचा विरोध करत होते। आणि त्याच्यानंतर अजून एक की आंबेगावमध्ये वळसे पाटलांना पण बोलतात की ते वळसे पाटील पण त्यांच्या सोबत आहे। मग हे 15 वर्ष कंदील मंत्री म्हणून हिणवणारे आज त्यांना जवळचे झाले। योग्य अयोग्य तुला काय वाटतं ह्याच्या मतदानावर परिणाम होण्याचा? होणार ना 100%। सोशल मीडियाचं पेज तुझं पाहिलं तर नेहमी वादाचंच असतं, तू प्रखर टीका करतो, प्रत्येक व्यक्तीवर टीका करतो। आता मध्यंतरी तुझी आजीदादांबद्दल एक पोस्ट आहे, ती व्हायरल झाली आहे, तुला वाटत नाही याच्याबद्दल का? तू एकदम डेंजर पातळीवरती बोलतोय, त्याच्याने काय परिणाम होईल? काय नाही, संविधानिक अधिकार सगळ्यांना आहे, सगळे बोलू शकतात। अशी गोष्ट बोलणं योग्य नाही ना। आता आजीदादांची एक पोस्ट मी वाचली, काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये तू? कोणते? आता आजीदादांची लेटेस्ट काहीतरी ऊसतोड संदर्भात होती, काहीतरी काय लिहिलं त्याच्यात? ऊसतोड काम मुकादमासारखं झालेलं आहे। काय काय झालंय? टोळी उचल घेतली पण टोळीच नाही। हे का असं का बोलला तू? तुम्ही तालुक्याचा जर विचार केला, जुन्नर तालुक्याचा, ह्यांना बळच वडून पद द्यायला लागतात लोकांना, त्यांच्यापर्यंत कोण गेलेलं नाहीये। आता जे राष्ट्रवादीची पण आहेत जी कार्यकर्ते, ती सगळे शरद पवार साहेबांच्या सोबत असतात। ज्यांना पद दिली ते पण जातील का शरद पवार साहेबांबरोबर? जाणार 100%। ह्यावेळेस पण अमोल कोल्हेच येणार। असं कसं काय? आढळराव पाटलांची सुद्धा ताकद आहे, गेली 15 वर्ष त्यांनी लोकसभेवरती राज्य गाजवलंय, आपल्या मतदारांपर्यंत पोहोचले, त्यांची मनं जिंकलेली आहेत। अमोल कोल्हे आता 5 वर्ष आलेत आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये सध्या दोघे जण सुद्धा अडकलेले आहेत। अमोल कोल्हेनं वारंवार टीका केली जाते, त्या टीकेमध्ये तुम्ही सुद्धा होते, तू सुद्धा बोललो होता दादा की अमोल कोल्हे दिसतच नाहीत, फिरतच नाहीत, फक्त ते नाटक करतात।
दिसत नाही म्हणजे ते आधी उभे राहायच्या वेळेस तेव्हा दिसत नसतील, पण जेव्हापासून खासदार झाले तेव्हापासून दिसतात ना, प्रत्येक तालुक्यात ते दिसतात. आता ज्यांना कोणा वाटत नसेल की दिसत नाही, त्यांच्यासोबत आळेराव पाटील रोज चहा प्यायला असतील. बरं असं कस काय? बरोबर आहे ना. आता अमोल कोल्हे ते बोलतात दिसत नाही, जसं आळेराव पाटील यांच्यासोबत रोज चहा प्यायला असतात. तसं तो एक त्यांचा भाग झाला, पण तरी पण अमोल कोल्हे यांना सर्वसामान्य किंवा तरुणांनी मतदान का करावं असे कोणते गुण आहेत त्यांच्यामध्ये? आता छत्रपती संभाजी महाराजांची ते भूमिका करतातच. भूमिका करतात मान्य आहे ना, पण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जो विकास आहे तो तेच पुढे नेऊ शकतात. 5 वर्षात तर नाही होऊ शकत, 15 वर्ष घालवले त्यांच्या ज्यांनी चाकणचा उड्डाण पूल झाला नाही, त्यांनी 5 वर्षात काय अपेक्षा कर? 5 वर्षात कस काय करू शकते कोणताही खासदार? कुणी असू द्या, सरकारवरती बीजेपीच आहे, कशी काम होणार सरकारमध्ये? नाही तर आता 15 वर्ष हेच सांगत होते, मी सरकारमध्ये नाहीये, हे नाहीये, ते नाहीये, आणि आता सरकारमध्ये हे येतं उलट बोलत. चाकणचा जो उड्डाण पूल झालाय, आता काही दिवसानंतर खोडद चौकामध्ये सुद्धा उड्डाण पूल होणार आहे. खोडद चौकाच्या उड्डाण पुलाबद्दल तुला काय वाटतं? अगोदर होणं गरजेचं होतं की आत्ता? नाही ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, ते कधी करणार त्याच्यावरती. अमोल कोल्हे आता मंजूर केलाय, चांगली गोष्ट आहे. तुझ्या चहाच्या टपरीची गोष्ट फार मोठी आहे. तू एकमेव असा मला वाटतं महाराष्ट्रातला पाहिला असेल का, तुझ्या चहाच्या टपरीची पोस्ट आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुकच्या अधिकृत पेजवरती टाकली, त्याबद्दल काय वाटतं तुला? त्यावेळेस कसं होतं तुझ्यात? नाही आनंद होता त्यावेळेस, आनंद होता. पहिल्यापासून शिवसैनिक म्हणल्यावरती तो आनंद होता. शिवसैनिक येतात का चहा प्यायला तुझ्या टपरीवर? येतात, भरपूर येतात. नक्की नक्की 100%. बघा एखाद्या दिवशी आम्ही येऊन बघू तिकडे. या ना, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तरुणांनी रोजगाराच्या भूमिकेतून काय केलं पाहिजे? डॉक्टर अमोल कोल्हे, आता तुम्ही त्यांचं गुणगान गाते, ते एक शिकलेले आहेत अभिनयाच्या क्षेत्रामध्ये, ते प्रावीण्य मिळवले, ते डॉक्टर सुद्धा आहेत, चांगले शिकलेले आहेत रोजगाराच्या भूमिकेतून, त्यांच्याकडून तू काय आदर्श घेशील? घेण्यासारखं तर भरपूर आहे. काय घेश तू? काय डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडून तू काय घेशील? जसं त्यांचे वक्तृत्व आहे ना, तसे आमचे वक्तृत्व झाले पाहिजे. झालं पाहिजे, होईल का? होईल ना. ते शिकलेले आहेत, ते नम्रतेने वागतात, असं पाहिले बऱ्याच ठिकाणी, चांगले बोलतात. तुझ्या फेसबुकवर नेहमीच आग असते, सगळ्यांचा सुपडा साफ. मग बार देशात नाही, देशामध्ये नरेंद्र मोदींपासून तर नारायण राणेंच्या पण पोस्ट पाहिल्या आम्ही, नारायण राणेंच्या, जे त्याच्यानंतर आता अजितदादा, म्हणजे राज्यातले बरेच नेते माझे होते तुझ्या फेसबुकच्या पोस्टवरती येऊन गेले असते. तुला वाटत नाही का तू एवढं जे बोलतोय ते बोलते ते तुला वाटत नाही का? ते आता ते नेतेत वरती तुमचे, आता डॉक्टर अमोल कोल्हे ह्या लोकसभेचे, पण त्यांच्यामध्ये तुझ्या या बोलण्यामध्ये काही फरक जाणवत नाही तुला? फरक आहेत ना, ते नम्र आहे. आणि तू शिवसैनिक आहे, तुला वाटत नाही त्यांच्याकडून शिकावास काहीतरी? शिकायला तर पाहिजे. आता बदल होईल का, भविष्यात बदल होईल का तुझ्यामध्ये? होणार तर नाही, शिवसैनिक आहे, सुधारायचं आपल्याला अजिबात नाही. जे आहे ते चालू द्यायचं, जे आहे ते आहे, रोख तसंच रोख टोक. बरं आता नारायण राणे जरी बोलला ना, त्याची काय किंमत आहे ती माहिती ना आता? तुम्ही आरे तुरे करता त्यांना, ते जे नेते आहेत मोठे ते आमच्यासाठी नेते नाही, ते बीजेपीचे 4-5 जणांसाठी ते नेते, बाकी कोणाचे नेते नाही. आता बघितलं तिकीट तरी भेटलंय का? काय नाही, अंतर्गत असेल, पण तरुण म्हणून जे राजकारणात आता जे चाललंय, पक्ष बदलले, चिन्ह फुटली, चिन्ह बदलली, त्याच्याबद्दल एका वाक्यात काय सांगशील? बघा काय माहितीये का, म्हणजे स्वतःच्या बापाला सोडून शेजारच्याला पप्पा म्हणणे हे पक्ष बदलणार. पक्ष हा सर्वसामान्य मतदाराचा असतो का एखाद्या घराणेशाहीचा मालकीचा असतो? पक्ष हा ज्यांनी स्थापन केला, समजा आता शिवसेनेचं उदाहरण घेतलं तर बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेस पक्ष स्थापन केला. ज्यावेळेस बाळासाहेब होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होते की माझ्या नंतर उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा. हे ठीक आहे ना, पण पक्ष असताना एक कमिटी तयार केली जाते, त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव हे सगळे एक बॉडी असते ना. जसं सहकार्यामध्ये एखादी पतसंस्था उभी राहते, पतसंस्थेत निवडणूक होते, अध्यक्ष चेअरमन बदलले जातात, पक्षाचं पण तसं असतं. मग पक्ष हा एखाद्या कुटुंबासाठी मर्यादित आहे का, ही त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता आहे, मक्तेदारी आहे का, काय वाटतं तुला? कुटुंबाची तर कोणाच्या मक्तेदारी नाहीये, पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, जर पक्षप्रमुख समजा उद्धव ठाकरे तर एकनाथ शिंदे कोण आहेत? ते सांगायला पाहिजे ना आता. नाही कोण आहेत ते? आता लोकशाहीमध्ये राज्यघटना आहे, राज्यघटनेमध्ये न्यायालय, न्यायालयाने बाजू मांडलेली आहे. एकनाथ शिंदेचं न्यायालय कोणाचं आहे, काय आहे, कोणाचं सगळं माहिती आहे. आता इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा जरी घोटाळा घेतला ना, केवढा मोठा घोटाळा आहे तुम्हाला तर माहित असेल, वाचला असेल तुम्ही. तर स्टेटमेंट का नाही देत बँक? ते नंबर का नाही देत? कुठून पैसे आले, कुठून काय झालं, या गोष्टी आहेत. हा भरपूर गोष्टी आहे ना. अजून तुला वाटतं याच्यात गोंधळ झालेला? आता मीच तुम्हाला सांगतो,
तू एवढा एक निष्ठ आहे, नाही नाही तू एवढे तू एवढे एक निष्ठ आहे, मला तुला एक मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. राजकीय व्यक्ती त्यांच्या स्वार्थासाठी हे सगळ्या गोष्टी करतात का? बरोबर आहे, त्यांचं स्वार्थच आहे त्याच्यात. मग कार्यकर्ते फक्त सतरंजी उचलण्यासाठी मर्जी देते? नाही, सतरंजी उचलण्यासाठी नाही. कोणाचाही कार्यकर्ता बांधलेला नसतोय. प्रामाणिक जो असतोय तो पक्षांशी एकनिष्ठ असतोय. कार्यकर्त्यांनी काय बदल करणं गरजेचं येणार का? नाही नाही, प्रत्येक कार्यकर्त्याने हे करणं गरजेचं आहे की तुम्ही ज्या पक्षाचं काम करतात किंवा ज्या नेत्याचं काम करतात त्यांनी काय काम केलंय ते तुम्ही लोकांसमोर आणावे. आता आम्ही ताणतोय की बघ कोरोना काळात किती मोठे संकट असताना हाताळ कसं केलंय साहेबांनी. ठीक आहे, कोरोनाचं आता तुम्ही आंबेगावचा विचार जर घेतला बा, आता खासदार की कोण कुठे गेलं त्याच्याबद्दल काय नाही, पण आंबेगाव मध्ये 80 कोटी रुपयाचा आदिवासी मुलांचा दुधाचा घोटाळा झाला. कोणती कंपनी ती तुम्ही शोधा. शोधणं काय, ती सगळ्या जगालाच माहिती आहे. आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे. मग ना मग पक्ष बदलण्या तुम्ही आरोप झालेत. आता झालेत ना आरोप, झालेत सिद्ध व्हायला वेळ लागेल ना. सिद्ध आता सिद्ध कसं होणार ना, बीजेपीचं सरकार हे सिद्ध होत नाही. वॉशिंग मशीन पावडर मशीन मध्ये टाकायचं आणि डायरेक्ट क्लीन होऊन यायचं बाहेर. अजित पवारांचा सिंचन घोटाळा. उद्धव साहेब ठाकरे गेल्या मागील काही दिवसांमध्ये नरेंद्र मोदी यांच्याबरोबर होते, त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही का वॉशिंग मशीन पावडर? 2014 ते 2019 आम्ही त्यांच्यासोबत लढलो. ऐका ना, त्याच्यानंतर आम्ही बाजूला निघालो. बाजूला निघालो जे मग का निघालो की जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत ते तेव्हा भर स्टेजवरती राजीनामा द्यायला गेले होते. भर स्टेजवरती रडून त्यांनी राजीनामा काढला, दिला वगैरे केलं सगळं केलं. मग तेव्हा आम्ही बाहेर निघालो. जेव्हा आता समजा आमदारकी लागल्यानंतर महाराष्ट्रातली सत्ता स्थापन करायची होती तेव्हा हेच महाशय म्हणले होते की आपण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन करू. प्रत्येक आमदार आणायला हेच महाशय. एवढे मोठे एवढे मोठे आरोप करतात, तुम्हाला पुरावे आहेत का तुमच्या? हेच महाशय तिकडे गेले होते की राष्ट्रवादीवाल्यांना घेऊन बरोबर सत्ता स्थापन करायची. हे एकंदरीत झालं, या इथपर्यंत झालं ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण तरी पण एका बाजूला शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा, महाराष्ट्राचे मातब्बर नेत्यांमध्ये देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, राहुलजी गांधी, बाळासाहेबजी थोरात, असे जे पक्ष प्रदेश अध्यक्ष आहेत, तटकरे साहेब, गेल्या काही काळामध्ये या सगळ्यांमध्ये जे काही बदल झाले त्या बदलामध्ये कार्यकर्त्यांवरती मतदारांवरती काय परिणाम होतो? राजकीय व्यक्ती हे मोठे होत चाललेत आणि कार्यकर्ते अजूनही गरीब आहे, त्याबद्दल तुला काय वाटतं? कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थानं आजूबाजूला विकास होतोय का? विकास काम होतात का? रोजंदारी येते का? रोजगाराच्या संधी उपलब्ध त्यांच्यासाठी काय केलं? डेव्हलपमेंटसाठी काय? राजकीय नेते फक्त टीका करण्यासाठीच आहे. त्यांनी ती कामं केली काय? त्याच्याबद्दल काय वाटतं तुला? ऐका ना, की बा यांनी घोषणा केली होती की 2 करोड नोकऱ्या देंगे, त्या नोकऱ्या तर काय आल्या नाही. जरी आल्या असतील कोणाला तर त्यांनी आम्हाला सांगावं आले. कोणालाच काही नोकऱ्या आलेल्या नाहीये. 8-8 हजारावारी लोक तिकडे चाकण एमआयडीसीमध्ये, भोसरी एमआयडीसीमध्ये काम करतात दिवस रात्र 12 तास. काहीच नाही झालेलं, काही डेव्हलपमेंट नाही. पुढे अमोल कोल्हे करतील? करतील ना. कसं काय देशामध्ये कोणाचं सरकार पाहिजे? देशामध्ये बघा, आमचं काही म्हणणं नाही, जो काम करण त्याला निवडून. नाही नाही, देशात कोणाचं सरकार पाहिजे? अमोल कोल्हेंना काम करण्यासाठी देशात सरकार एकटं कोणाचं नसते, भारत सरकार असते. अरे त्यांचं सरकारचं वेगळं झालं दादा. लोकशाहीमधून निवडून गेली, लोक आपलं सरकार स्थापन करतात ना. मग त्याच्याबद्दल काय वाटत होतं? मोदी ठीक आहे, मोदी आहेत. मग अमोल कोल्हे बीजेपी लढायचं ना? काही गरज नाहीये, बीजेपीमध्ये लढून काही उपयोग होणार नाहीये. देशामध्ये मोदी साहेब पाहिजे आणि तुम्हाला सिद्धेश्वर लोकसभा मतदारसंघ अमोल कोल्हे पाहिजे, हे कसं काय जमल? मोदी साहेबांनी कामं केली त्यांच्या प्रकारे, 370 आठवले वगैरे, ते तेवढ्यापर्यंत आम्ही ठीक आहे. पण जर नोकरीचा विषय घेतला, सिलेंडरचा दराचा विषय घेतला, प्रत्येक भाडीवाढ त्याच्यामुळे नको पण वाटतात. अहो नको तुम्ही म्हणताय नको दादा, पण तुम्ही काय म्हणताय आता? देशामध्ये मोदी मोदी पाहिजे ना देशात, आणि खाली अमोल कोल्हे. काय उपयोग काय त्या गोष्टीचा? विरोधामध्ये असल्याच्या नंतर काय उपयोग त्याचा? ऐका ना, अजून तर निवडणूक व्हायची, निकाल लागल्यानंतर कोण, आता तर तुम्ही बघितलंय कोण कुठे जाते कोण कुठे. मोदी पाहिजे तर डायरेक्ट 18 मतदान केलेलं काय वाईट आहे? नाही, काय गरज नाही. 15 वर्ष झेलले, अजून 5 वर्ष झाले नको त्यांना. नको ह्या सगळ्या एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींवरती शेवटची प्रतिक्रिया, शेवटचा प्रश्न. अनिकेत रसाळ हा फेसबुकवरती कायमच काही नाही काही बोलत राहतो, हे बोलत असताना त्याचा तुला त्रास होतो? भरपूर. मग का बोलतो तू? का बोलतो? संविधानिक अधिकार आहे म्हणून. भीती वाटत नाही? कसली भीती? आता तर अनिकेत रसाळ आपल्या बरोबर या ठिकाणी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म असून किंवा वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी आपलं मत मांडले आणि नक्कीच
येणाऱ्या काळामध्ये अजूनही काही लोकांच्या आपल्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या, तोपर्यंत धन्यवाद.